नमस्कार, मी अभिषेक. दशन आयपीएल मध्ये आपलं स्वागत. आज गुजरात लायन्स आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स यांच्यात मॅच रंगते. मात्र सुरुवात करूयात रायझिंग पुणे सुपर जायंटच्या विजयापासून. बुधवारी कोलकातामधील इडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स यांच्यात मॅच रंगली आहे. या मॅचमध्ये कोलकाताला घरच्या मैदानावरच हार पत्करावी लागली आहे. कालच्या मॅचमध्ये पुण्यानं कोलकात्याच्या 156 रन्सचा पाठलाग करताना 4 विकेट्सने सहज विजय मिळवला. पुणे टीमकडून कॅप्टन स्टीव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे, मनोज तिवारी, बेन स्टोक्स आणि महेंद्र सिंग धोनी यांसारखे दिग्गज फलंदाज झटपट आउट झालेत. मात्र ओपनर राहुल त्रिपाठीनं एक हाती किल्ला लढवत विजय खेचून आणला. त्रिपाठीनं 52 बॉल्समध्ये 9-4 आणि 7-6 लगावत 93 रन्स केले. या विजयासह पुणे पॉईंट टेबलवर 3rd स्थानावर पोहोचली आहे. तर कोलकात्याची टीम कडून मनीष पांडे, कॉलिन आणि सूर्यकुमार यादव यांनी जेमतेम कामगिरी केली आहे. कालच्या पुण्याच्या विजयामुळे आयपीएलचं पॉईंट टेबल रंगतात झालं असून चुरस मात्र चांगलीच वाढली आहे. तर दुसरीकडे आज गुजरात लायन्स आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स यांच्यात मॅच रंगते. दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियमवर ही मॅच सुरू आहे. दिल्लीने टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय घेतला. सलग 5 मॅचमधील पराभवानंतर बॅट्समनना सूर गवसताच IPL 10 मध्ये दिल्लीच्या अपेक्षा उंचावल्यात. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स गुजरात लायन्सवर विजय नोंदविण्यास उत्सुक आहे. दिल्लीनं मंगळवारच्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादवर रोमांचक आणि तितकाच धक्कादायक विजय मिळवला आहे. त्यामुळे दिल्लीला प्ले ऑफमध्ये स्थान मिळण्याची आशा अजून देखील पल्लवित आहे. 9 सामन्यात 6 पॉईंट मिळवलेल्या दिल्लीची पुढील वाटचाल सोपी नाही. त्यामुळे या टीमला 5ही मॅच जिंकण्याचं आव्हान असणार आहे. एकही पराभव दिल्लीच्या टीमला स्पर्धेबाहेर होण्यास कारणीभूत ठरू शकतं. तर दुसरीकडं गुजरातच्या संघालाही प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याचं कठीण आव्हान समोर आहे. यानंतर आतापर्यंतच्या मॅचमध्ये ऑरेंज कॅपचा दावेदार कोण ठरलाय ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन आणि ऑस्ट्रेलियाचा आता तडाखेबाज फलंदाज म्हणजे डेव्हिड वॉर्नर यानं तब्बल 10 मॅचमध्ये 489 रन काढलेले आहेत. याचा बेस्ट आहे 126 रन आणि स्ट्राईक रेट मात्र 150.4. तसंच IPL मध्ये पर्पल कॅपचा दावेदार कोण आहे ते आपण पाहू शकतो. भुवनेश्वर कुमार या हा देखील सनरायझर्स हैदराबादचा प्लेअर आहे. त्यानं 10 मॅचमध्ये तब्बल 21 विकेट काढल्यात. तर त्याचा बेस्ट राहिलेला आहे 29 रन देऊन 5 विकेट. इकॉनॉमी रेट देखील त्याचा अतिशय चांगला आहे. 6.62 इतका त्याचा इकॉनॉमी रेट आहे. यानंतर एक नजर टाकूया पॉईंट्स टेबलवर. पॉईंट्स टेबलवर मुंबई इंडियन्स हे अव्वल स्थानावर आहे. तिनं 10 मॅच खेळून तब्बल 8 मध्ये विजय साकारलेला आहे. तर पॉईंट्स त्यांचे 16 आहेत. तसं दुसऱ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स आहे. तिनं 11 मॅच खेळत 7 विजय साकारले आहेत. त्यानंतर थर्ड नंबरवर आहे पुणे सुपर जायंट्स. त्यानं 11 मॅच खेळत 7 विजय साकारले तर पॉईंट 14. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद गतविजेता हा संघ मात्र 4th स्थानावर आहे. त्यानं 11 मॅचमध्ये 13 पॉईंट्स मिळवले आहेत. त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाबनं 9 मॅचमध्ये 8 पॉईंट्स मिळवत 5व्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली डेअर डेव्हिल्स 9 मध्ये 6 पॉईंट्स मिळवत आणि गुजरात लायन्स 10 मॅचमध्ये फक्त 3 विजय मिळवत आले आहेत आणि त्यांचे पॉईंट्स आहेत 6. तर रॉयल चॅलेंजर्ससारखा दिग्गज संघ हा 11 मॅचमध्ये फक्त 2 विजय झालेला आहे आणि त्याचे पॉईंट्स आहेत 5. या संदर्भात आपल्यासोबत विश्लेषण करण्यासाठी ओंकार गुरु आपल्यासोबत आहेत. ओंकार, काल मॅच झाली चित्तथरारक एक सामना, पुणे विरुद्ध कोलकाता. या सामन्याबद्दल तू काय सांगशील? अभिषेक, कलकत्ताची जर तू काल बॅटिंग बघितलीस, चांगली सुरुवात त्यांची झाली नाही. सुनील नारायण आणि गौतम गंभीर लवकर बाद झाले. त्याच्यानंतर रॉबिन उत्तप्पा कालची मॅच खेळत नव्हता. तर एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी मनीष पांडेवर होती. मनीष पांडेनी नक्कीच 30 धावा केल्यात. त्याच्यानंतर ग्रँडोमनी 30-35 धावा केल्या. आणि एक शेवटचा तुझं बघितलं तर एक फिनिशिंग टच सूर्यकुमार यादवनी त्यांना दिला. पण कुठेतरी 158 धावा तुझं बघितल्यास त्या नक्कीच कमी होत्या. आणि जर पुण्याची तर बॉलिंग बघितलीस, नक्कीच जयदेव उनडकर चांगली बॉलिंग करतो आहे. ओव्हरऑल जर तू त्याला बघितलंस चांगली इकॉनॉमी रेटनी एक 2 विकेट्स ते 2-3 विकेट्स तो काढतो आहे टीम मॅचेसमध्ये. त्याच्यानंतर शार्दुल ठाकूर आहे, बेन स्टोक्स आहे आणि इम्रान ताहिर आहे. तर ओव्हरऑल बॉलर्सनी चांगली कामगिरी केली. आणि नंतर जर तू बॅटिंग बघितलीस पुण्याची तर
जेवढी दिग्गज नावं आहेत ती सगळी काल फ्लॉप ठरली, आणि जो पहिल्यांदाच आय पी एल खेळतो आहे तो राहुल त्रिपाठी, तो एक कन्सिस्टंट परफॉर्मन्स करतो आहे आय पी एलमध्ये, आणि एक काय म्हणेन त्याला की पुण्यासाठी एक जीवधान म्हणून तो आलेला आहे, आणि त्यांनी ज्या काल 93 धावा केल्या त्या ओव्हरऑल म्हणजे कुठेतरी तो एक कॉशन विथ ॲग्रेशन, जे एक फिअरलेस बॅटिंग जी बघायला मिळाली त्याच्याकडून, तर नक्कीच एक पुण्यासाठी एक चांगला प्लस पॉईंट आहे. नक्कीच आय पी एल आपल्याला नवे नवे टॅलेंट देत असतो, त्यातलाच एक नवा टॅलेंट म्हणजे राहुल त्रिपाठीचं आपण नाव घेऊ शकतो. तर आज बघूया आपण दिल्ली आणि गुजरातच्या मॅचकडे. दिल्ली सलग जर 5 मॅचेस जिंकली तर ती प्ले ऑफमध्ये जाऊ शकते, यावर तुझं काय म्हणणं? बरोबर आहे अभिषेक, 5 च्या 5 मॅच त्यांना जिंकावे लागतील तरच कुठेतरी ते क्वालिफाय होण्याच्या शर्यतीत येतील. होतील ना होतील अजून सांगता येत नाही, पण नक्कीच कुठेतरी त्या शर्यतीमध्ये येतील. टास्क त्यांच्यासमोर खूप मोठा आहे, डिफिकल्ट आहे, पण इम्पॉसिबल नक्कीच नाही आहे. तू बघितलीस कालची मॅच, परवाची मॅच जेव्हा ते खेळले तेव्हा त्यांनी हैदराबादलाही 185 धावा करून चेस केल्या होत्या त्या धावा, तर नक्कीच आज कुठेतरी त्यांना तो एक कॉन्फिडन्स त्यांच्याबरोबर असेल. आज पण ते चेस करत आहेत तर नक्कीच कुठेतरी त्यांना एक कॉन्फिडन्स आहे बॅक ऑफ द माइंड की आम्ही हा टार्गेट लवकर ऑल आउट करू शकलो गुजरातला, तर नक्कीच कुठेतरी चेस करू शकतो नक्कीच आपण म्हणू शकतो. पण गुजरात लायन्सकडे इतके दिग्गज फलंदाज असताना देखील त्यांच्या पदरी निराशाच पडते, यामागची तू कारणं काय सांगशील? कारण अशी म्हणजे जो परफॉर्मन्स एक्सपेक्ट करत आहे गुजरात लायन्स, तो परफॉर्मन्स द्यायला कुठेतरी अपयशी ठरत आहेत त्यांच्या बॅटमध्ये. आता पण जर तू बघितलं असतं 2 विकेट्स गेलेले आहेत, ब्रेंडन मॅकलम आउट झाले आहे, ड्वेन स्मिथ आउट झाले, ते 2 मोठे चांगले मोठे ओपनर्स आउट झालेले आहेत. त्याच्यानंतर दिनेश कार्तिकवर कुठेतरी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, सुरेश रायनावर रिस्पॉन्सिबिलिटी. कारण जर तू बघितलं दिल्लीला, त्यांच्या दिल्लीला जर त्यांना टार्गेट समोर ठेवायचं असेल तर 160-165 धावा तर त्यांना नक्कीच करावे लागतील, तरच ते कुठेतरी दिल्लीला अंडर प्रेशर टाकू शकतील. पण आपण एक विचार करू शकतो, गुजरातचे मॅक्झिमम फॉरेन प्लेअर हे इंजर्ड झालेले आहेत, त्यामुळे आता त्यांच्याकडे जे 4 ऑप्शन आहेत तेच घेऊन त्यांना खेळावे लागणार आहे, याकडे तू कसा बघतोस? इंजुरीचा फटका ऑलमोस्ट सगळ्या टीम्सना बसलेला आहे, त्यामुळे त्या इंजुरीजना तू आपण काही करू शकत नाही. जर जो त्यांच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्या ऑप्शन्स घेऊन त्यांना पुढे जावं लागतं, तर नक्कीच इंजुरीचा मोठा फटका त्यांना बसलेला आहे. पण जे प्लेयर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, जेम्स फॉकनर आहे, चांगला ऑलराऊंडर आहे, त्याच्याकडून त्याला खूप अपेक्षा असतील बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये. लास्ट कॉल, दिल्ली की गुजरात? दिल्ली नक्की. धन्यवाद तू केलेल्या विश्लेषणाबद्दल. वेळ इथेच थांबण्याची, पाहत रहा महाराष्ट्र 1.